अभ्यास का झाला नाही ह्याची 100 कारणं देणं त्याच्यासाठी सहज शक्य होतं, पण असं न करता त्यानं ह्या परिस्थितीला हरवत जिंकून दाखवलं. आज संघर्षाला हवी साथ मध्ये संघर्ष अमरावतीच्या नितीन भावेचा. घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य, राहायला जेमतेम एक छोटीशी खोली, घरात शिक्षणाचा कुठलाही गंध नाही, आई वडील शेतमजूर, हाताला काम मिळालं तर चूल पेटते अशी परिस्थिती. अशा परिस्थितीत अमरावतीतल्या नितीनलाच घरची आर्थिक आघाडी सांभाळावी लागली. तोही शेतात शेतमजूर म्हणून जाऊ लागला. रोज शेतीचं काम करून शाळा सांभाळत नितीननं अभ्यास केला आणि 10वीच्या परीक्षेत तब्बल 95.20% मिळवले. आई आणि वडील हे दोघेही मजुरी करतात, शेतमजुरी, आणि मोठा भाऊ सुद्धा. तर मला 12वीनंतर कॉमर्स फील्डमध्ये जायचं आहे, सीएची डिग्री घ्यायसाठी. आर्थिक अडचणीमुळे नितीनच्या मोठ्या भावाचं शिक्षण सुटलं, पण आता नितीनचं शिक्षण सुटायला नको अशी त्याच्या आई वडिलांची इच्छा आहे. त्या मोठ्या पोऱ्यामुळे त्याचा खर्च येते मजुरी जशी, याचं शिक्षण थोडं बाळ होऊन राहिलं, पण आता याची पुढची अपेक्षा नाही आहे आमच्याजवळ. थोडीशी मदत अशी तर सरकारकडून आम्ही करू शकतो. नितीननं कुठलीही शिकवणी न लावता 10वीचा अभ्यास केला. जी 24 तासने हा जो उपक्रम राबवलेला आहे हा अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम आहे. या माध्यमातून गोरगरिबांची मुलं चांगल्या प्रकारे शिकू शकतील, त्यांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकेल असं मला वाटतं. नितीनला सीए व्हायचंय. त्याच्या भावाचं आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सुटलंय. नितीन हुशार आहे, त्याच्या बाबतीत असं व्हायला नको, म्हणूनच त्याच्या पाठीशी उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे. त्याला मदत करण्यासाठी पुढे या. राजेश सोनोने सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अमरावती. परिस्थितीशी झगडून बिकट वाट दिसत असतानाही ज्यांनी संघर्ष करून अभ्यास केला आणि 10वीला उत्तम गुण मिळवले अशा विद्यार्थ्यांच्या संघर्ष कहाण्या आम्ही रोज दाखवतोय. या गुणवंतांमध्ये जिद्द आहे, काहीतरी करून दाखवण्याची ताकद आहे. अशा गुणवंतांच्या पाठीशी आपण उभं राहायलाच हवं. थोडीशी सामाजिक बांधिलकी आपणही जपायलाच हवी आणि त्यासाठीच पुढे या. या गुणवंतांना सढळ हातांनी मदत करा, त्यांची स्वप्न पूर्ण करा. आणि या गुणवंतांना तुम्ही कशी मदत करू शकता हे आपण बघतोय. नावं बघतोय आपण. अभिजित चव्हाण, अश्विनी पाडावे यांना प्रत्येकी 93% आणि 91.40% मिळाले. तर राणी जायभाय ही अहमदनगरची विद्यार्थिनी आहे. लक्ष्मी बकाल ही औरंगाबादची आहे. तर साक्षी गावडे ही घाटकोपरची आहे. सायली सरवदे या विद्यार्थिनीला 90.20% गुण मिळाले. तर नंदिता पवार सांगलीची विद्यार्थिनी आहे. गणेश चव्हाण हा मनमाडचा विद्यार्थी आहे आणि 10वीच्या परीक्षेत 91.20% मिळून प्रवीण दुधेवार हा उत्तीर्ण झालाय. तर आशफिया खान ही भंडाऱ्याची विद्यार्थिनी आहे. भक्ती बिडवे ही लातूरची विद्यार्थिनी आहे आणि 10वीच्या परीक्षेत 97% नितीन खंडेलोटे आणि भक्ती बिडवे हिला मिळाले. तर प्रवीण जाधव हा लातूरचा विद्यार्थी आहे. अनिता नंदीवाले, समीक्षा यांना देखील उत्तम गुण मिळालेले आहेत आणि त्यांना तुम्ही मदत करू शकता. गुणवंतांच्या संघर्षाला झी 24 तासचा मदतीचा हात. या गुणवंतांना मदत करण्यासाठी पुढे या. संपर्क करा 02-2-71-05-50-26. आमचा पत्ता झी 24 तास, 14वा मजला, ए विंग, मॅरेथॉन टॉवर, लोअर परळ, मुंबई 400013. ईमेल आयडी havisath@gmail.com. संघर्षाला हवी साथ.